नमस्कार, मी भरत मोहोळकर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज विधिमंडळामध्ये दिवसभर वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न प्रचंड तापणार असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे। त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संसदेमध्ये सुद्धा विरोधकांकडून सरकारला घेरण्याची जोरदार तयारी केली जाते। मध्यंतरीच्या काळामध्ये ईडी आणि सीबीआयच्या ज्या धाडी वेगवेगळ्या नेत्यांवरती पडल्या, काँग्रेसच्या नेत्यांवरती, राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवरती या धाडी पडल्या, यावरून एक रणनीती आखण्यात आली आणि त्यावरून आता संसदेमध्ये सुद्धा विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला जाणार आहे। त्याबरोबरच अदानींचा मुद्दा सुद्धा या अधिवेशनामध्ये गाजणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा एक लॉंग मार्च नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि हा लॉंग मार्च किसान सभेचा जो लॉंग मार्च आहे या मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचा हा आक्रोश आता विधिमंडळामध्ये पोहोचणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा विधिमंडळामध्ये आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा आज त्या संदर्भात सहकार मंत्री निवेदन करण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये ईडी आणि ईडीच्या ज्या धाडी महाराष्ट्रातील नेत्यांवरती पडल्या त्या धाडींसंदर्भात सुद्धा आज विधिमंडळामध्ये त्याच्यासुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता आहे। एकंदरीत दिवसभरामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत। त्याबरोबरच आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविका आणि इतर ज्या काही आशा वर्कर आहेत त्यांचंसुद्धा आंदोलन सुरू आहे। त्यांनी पगारवाढीची मागणी केलेली आहे, मात्र या अधिवेशनामध्ये त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली असली तरीसुद्धा ती वाढ अपेक्षित नसल्याचं त्यांच्याकडून म्हटलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा आझाद मैदानावरती आंदोलन करायला सुरुवात केली। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या मुद्द्यांबरोबरच आज काँग्रेसच्या वतीने वेगवेगळे मुद्दे घेऊन चर्चगेट या ठिकाणी मोठा मोर्चा आयोजित केला आहे, आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याचेसुद्धा पडसाद आज या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे। या सगळ्या दिवसभरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि या सगळ्या घडामोडींसाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रला जोडून राहा। दिवसभरातील वेगवेगळ्या अपडेट आणि विश्लेषणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। तुर्तास इथे संपतो, तुम्ही पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।